म्युनिक सुरक्षा परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर जर्मनीत दाखल झाले आहेत. या परिषदेदरम्यान जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोन ब्लिंकन यांच्यासह जर्मनी, अर्जेंटिना, कॅनडा, युकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली आहे. लाल समुद्रातील वाहतुकीच्या सुरक्षेची हमी मिळण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. लाल समुद्रामार्गे होणाऱ्या वाहतुकीच्या सुरक्षेबाबत दोन्ही देशांमधील दृष्टिकोन समान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय पश्चिम आशिया, हिंद महासागर आणि युक्रेन या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांदरम्यान चर्चा झाली. परिषदेदरम्यान जयशंकर यांनी जर्मनीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एनालेना बेअरबॉक तसंच युनायटेड किंगडमचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जेम्स कॅमेरॉन यांची भेट घेतली. जागतिक आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर एनालेना यांच्यासोबत चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं आहे. भारत जर्मनी दरम्यानच्या पुढील मंत्रीस्तरीय बैठकीच्या तयारीचाही आढावा घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जोसेफ बोरेल यांच्यासोबत विद्यमान जागतिक स्थितीबाबत चर्चा केल्याचं ट्विट जयशंकर यांनी केलं आहे. याच परिषदेदरम्यान जयशंकर यांनी अर्जेंटिनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डायना मोंडिनो यांच्याशी आर्थिक विषयावर चर्चा झाली. जयशंकर यांनी कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री मेलानी जोली यांचीही भेट घेतली. तीन दिवसांची म्युनिक सुरक्षा परिषद कालपासून सुरू झाली आहा.